चिकन घर मधे ऐकाऊ देवी फोर्टी प्लस चिकन घर विपक्ष आपण पाहूया मोहिली मध्ये मॅच पाहणार आहोत। सचिन चिकनकर गोलंदाजी मार्गावर पंचांच्या भूमिकेत सचिन मातेला आपण पाहू शकता, शशांक पाटीलला पाहू शकता, मॅन फ्रॉम संद पाच षटकांची मॅच आहे। पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहतोय। चला मोहिली संघाचे खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करा। सामना सुरू होतोय सचिन गोलंदाजी मार्गावर सचिन चिकनकर साकेला मिथुन पाटील आपण पाहू शकता, ऑन साइडला शॉर्ट फाइन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग एक क्षेत्रक्षण मिड विकेटला लॉन्गनला आपण पाहू शकता, वेळेला पप्पूला जयेंद्र उर्फ पप्पूला आपण पाहू शकता। अजून क्षेत्रक्षण पाहिजे तसं लागलं जात नाही सचिनला। सामना सुरू होतोय सचिन गोलंदाजी मार्गावर रवीने का थांबवलं। जयेंद्र एक्झॅक्टली बरोबर होते पण त्यांना या साईडला का घेतलं मला तेच कळत नाही। जयेंद्र देखील तेच सांगतात की मी लॉंगरला तुम्हाला लॉंगरला का घेतलं ना, अन्यथा मला वाटतं कदाचित नो चेंडू झाला असता पहिला चेंडू। सचिन गोलंदाजी मार्कवर साकला मिथुन चांगला चेंडू तर यावेळेला पंच वाईड चिखून करतात, ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलेला अवॉट नावे खातं उघडलं तर माताडी फोर्टी प्लस संघाचा। माताडी फोर्टी प्लस संघ देखील एक खूप चांगला संघ आहे, चांगले आयोजन करते। आताच माताडी संघाने देखील खूप चांगला खेळ केला होता रेग्युलर संघाने। शिडू आपण तो माताडीचा संघ खेळला त्यांना देखील पारितोषिक मिळालं द्वितीय क्रमांकाचं। चांगला चेंडू तयार वेळेला हा वेळ मध्ये झेलची शक्यता आहे, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खूप चांगला झेल घेतला होता बॅटर बाजू तर रवी आहे तिथे। गणेश येतात असं वाटलं की रवी आहेत तिथे नवीन बॅटर होतोय काळू रंबाडी संघ नायक। गावात संघ किती ते महत्वाचे नाहीयेत पण फक्त आम्ही बोलताना बोलू त्या त्या संघाने सामना जिंकला म्हणजे माताडी संघाने खूप चांगली कामगिरी केली। हरेश केणे देखील लगा थोडस मैदानाचा फेरफटका मारतायत कारण नंतर त्यांना बॅटिंग खेळ करायचा आहे मैदानावर। यावर्षीचा विचार केला 2024 देखील 100 धावा कुठल्यात, 2023 देखील 100 धावा कुठल्यात। काळूराम पाटील येतोय एक काळ गाजवला भविष्या बॅटरबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती देईल की एम आर एचा पहिला चेंडू कोणी जर षटकार मारायचा ना तर काळूराम पाटील समोर षटकार मारायचे कारण की आम्हाला अजय आठवते खंबालपाड्याच्या मैदानावर जेव्हा स्पर्धा असायची ना तेव्हा काळूराम पाटील का बॅटिंग करायचे खरं आमच्या इथेच ते जॉबला होते 51 नंबर कंपनी म्हणजे खूप प्रसिद्ध आपण म्हणजे इंजिनियरची ती कंपनी। सचिन गोलंदाजी मार्गावर राटाम ओर विकेट मारा करतोय पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर विकेट मिळाला आहे स्ट्राईकला काढू पाटील हा चांगला चेंडू होता कुठल्या असं चेंडू सरळ निघून जातो इष्टक्षकाच्या हातामध्ये गणेश खूप चांगलं इष्टेशन करतोय। शक्ती मुंडेंना पाहिलं मला असं वाटतं की लालचंद ते कुठेतरी बाहेर जायला आलेत कार्यक्रम असतील कदाचित असू दे काही हरकत नाही। सचिन गोलंदाजी मार्गावर साकेला कारण चेंडू वाईडवरचा वापर केला यावेळेला चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे पंचांकडे पाहिलं जात आहे पंच मात्र कोणत्याची खून करत नाही डॉट चेंडूची समाप्ती। सचिन चिकनकर खूप चांगली गोलंदाजी करतो कॅप्टन टू कॅप्टन आपल्याला बघायला मिळतं यावेळेला। सचिन राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतो साकेला कळू अंबाडील चांगला चेंडू आला बॉल बॅक टू ड्राइव सन्मान दिलाय चांगला चेंडू होता मिड स्टंपर चेंडू फेकला होता फ्रंट फुट राऊंड ड्राइव करायचा होता यावेळेला खूप चांगली गोलंदाजी सचिन चिकनकरच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी कारण पहिला चेंडू वाईड फेकला त्यानंतर काय गोलंदाजी बघायला मिळते धारदार गोलंदाजी बघायला मिळते दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते। सचिन पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमाने खेळतोय जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी केली भावेश पाटील बघा पहिला चेंडू वाईड त्यानंतर लाईन त्याने लेनची पकडली ना ऑप्शन ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग करतोय अशिरा पाटील काहीतरी बातचीत करतोय कारण नो स्ट्रायकरचा बॅटर म्हणजे आरशाचं काम करतोय काळूरमला सांगतो की तुला कशा प्रकारे बॅटिंग करायची इथे। अंतिम चेंडू पहिल्या षटकातील हो चांगला चेंडू खूप चांगला चेंडू यावेळेला गॅप शोधले का पाहिजे चेंडू वेगाने चालला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 धावा मिळतात तिसरी धाव देखील इथून कंप्लीट केली जाते धावसंख्या धाव फलकारती आपण पाहू शकतो 3 ने पुढे सरकली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकारती माताडी 40 प्लस संघ 4 धावा सचिनची गोलंदाजी आवडली टाळून दिले जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी
चार धावा धावफल करती, पाचे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला? रवी म्हात्रे ज्युनियर आहे. भाविष या आपण समालोचकांनी नाव दिले ज्युनियर रवी, सिनियर रवी. त्यांना बिल्डर देखील बोलतात लाडानी. रवी सिनियर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला संघाचा दुसरा डगडून तो स्ट्रायकरला कावीळ अंबाडी. ज्युनियर आहेत रवी गोलंदाजी मार्कवर. यष्ट्या उद्ध्वस्त होता त्या वेळेला, फुल इंडिलचा चेंडू होता, क्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. बिग विकेट, कावीळ अंबाडीला मैदान सोडावं लागतं. यश मीटर रवीला. नवीन बॅटर तो गजानन पाटील. रवी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला, बॅटर आपण पाहू शकता तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आलाय आपण पाहू शकता या वेळेला. गजानन आलाय, नाव खूप चांगलं आहे पण नावाप्रमाणे आता बॅटिंग करावी लागणार आहे. दोघं बंधू राजेत आशीर्वाद आणि गजानन, छोटे मिया बडे मिया. ना आशीर्वाद पाटीलचा तर इतिहास बघितला तर खूप चांगला क्रिकेट खेळ आहे, रेग्युलर क्रिकेट असेल माताडी संघासाठी. चांगला चेंडू होता या वेळेला, पुन्हा एकदा आपण फुल इंडिया चेंडू वेगाने निघून जाते इष्टेक्षाकडे. डॉट चेंडूची समाप्ती, काय गोलंदाजी करतो बघा रवी ज्युनियर. पॉवर प्लेचा षटक होता वाटते. आशीर्वादला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे इथे, कारण आशीर्वादकडे ती ताकद ती गुणवत्ता आहे. मोठे फटके मारू शकतो, कलात्मक फटके मारू शकतो रवी. चांगला चेंडू होता, बॅकफुट गेला, टॅप केला या वेळेला. एक्स्ट्रा कवरला चेंडू वेगाने चाललाय, शॉट एक्स्ट्रा कवरनं क्षेत्रक्षक घेतोय, चेंडूला फील्ड करतोय. एकने धावसंख्या भारतीय दशक दाखवत पाच. बऱ्याच वेळानंतर आशीर्वाद पाटील स्ट्राईक आली. जेवण सुरू झालंय, ज्या कोणी प्रेक्षकांना खेळाडूंना जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. पण आता रवी गोलंदाजी मार्कवर टाकला आशीर्वाद पाटील. आशीर्वाद पाटील म्हणलं तर म्हातारडी रेग्युलर संघाची ओळख होती. आशीर्वाद असतील, योगेश असतील, संतोष असतील, राजन असतील, आदेश देखील खूप चांगला खेळाडू होता. चांगला चेंडू होता, स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती, ते जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. दबाव थोडासा बघायला मिळतो आशीर्वाद वरती, तर धावा येत नाहीयेत. कारण आता स्ट्राईक मिळाले, मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. पॉवरफुली मध्ये खूप चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून, रवी ज्युनियरच्या माध्यमातून. मॅच आपण पाहतो, भाल 40+ विपक्ष, माताडी 40+, त्यानंतर मोहिली 40+ विपक्ष, चिकनगर 40+ मध्ये एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल. रवी राईट आर्म राऊंड द कटा मारा करतोय. सकाळ आशीर्वाद लिडिंग एज झेलची शक्यता आहे, कॉटन बॉलची शक्यता आहे. रवीने सांगितलं माझा झेल झेल ड्रॉप होतोय. नाही ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. इथे 2 धावा मिळतात का पाहिजे. दोन ने धाव सगळ्या वाढते, दहा सगळ्या फलका ती 7 धावा. झेल सुटला गेला, एक सोप्पा झेल, कॉटन बॉलची संधी होती. पंचांचा डिसिजन, फायनल डिसिजन, कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. रिव्ह्यू नाहीये गणेश, अरे एकच कॅमेरा आहे आणि स्पर्धा कव्हर केली, त्यामुळे रिव्ह्यू नसणार आहे. क्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देईल तो मला मान्य करावा लागणार आहे. लगेच गणेशने सांगितलं की चला आपण लगेच क्षेत्ररक्षण करूया. सोप्पा झेल होता जयेंद्र, ते सांगतायत की तुम्हाला ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल नाही घ्यायचा, हा झेल तुम्हाला छातीजवळ कन्व्हर्ट करायचा होता. योग्य निर्णय होता. बघा जयेंद्र माहिती आहे की झेल किती महत्वाचा होता. 2 धावा देखील गेले आणि विकेट मिळाला असता कोणाचा, आशीर्वादचा. अरे क्रिकेटमध्ये जीवदाना फार मागत पडतात. भावेश धावसंख्या 7. रवी तो आशीर्वाद. लिडिंग एज झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॅटर बाद होतो. याला खूप चांगला झेल पकडला जातोय शॉर्ट टर्मॅन रिजन मध्ये. जगदीश सराने खूप चांगला झेल घेतलाय, कारण पेशाने सर देखील आहेत, शिक्षक आहेत,
नेहमी आपण होतो विद्यार्थ्यांचं आपण तर लक्ष देतात, पण आज मात्र चेंडूवरती लक्ष दिलं आणि खूप चांगला झेल पकडला बॅटर बाद. यश मिळालं रवीला. नवीन बॅटर तो बिंदास पाडी लेतोय. या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त रवीने. तीन धावा देऊन दोन गडी बाद केले. रवीची गोलंदाजीवर एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी केली त्याने. नवीन बॅटर बिंदास आणि आता आपण पाहू शकता यावेळेला गजानन ही सोडी. चला जरा भाल संघ थोडस घाई करा. जरी संघ नायक आपण होता सचिन चिकनकर असेल, पण जयेंद्र आपण होता क्षेत्ररक्षण लावतोय. तर मोहिली संघ देखील इथे दाखवत होते, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही खूप चांगली स्पर्धा झाली ती मोहिलीच्या माध्यमातून देखील. मोहिली विचार केला तर टिटवा विभागातील गाव आहे. बावीस जर आपण एनआरसी च्या इथून गेला तर जवळ गाव पडतो तो. बल्ल्यानी मोहिली उमरली गाव देखील आहे, सागाव देखील आहे. सचिन पुणे दुसऱ्या स्पेल मध्ये स्ट्रायकरला गजाननला आपण पाहू शकता, नऊ स्ट्रायकरला आपण बिंदासला पाहू शकता. पॉवर प्ले संपलाय आणि धावा फक्त आणि फक्त सात आलेत. काय गोलंदाजी केली भाल 40+ संघाने. काल देखील हा संघ सेमी फायनल पर्यंत पोहोचला होता भोपर चषक मध्ये. चांगला चेंडू तो बॅकपट गेला, पंच केला या वेळेला एक्स्ट्रा कामाला. चेंडू वेगाने चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, पण चेंडू वेगाने चाललाय सीमेरेषेकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अनिलने काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी एक धाव वाचवली. गजानन पाटीलचा फेवरेट शॉट आहे पंच. स्ट्रायकरला बिंदास पाटील येतोय. तिसरं षटक चालू आहे. लालचंद यांच्या बंधुराज संजय मुंडे भरपूर टेन्शन आहे त्यांना. नाही मी तर म्हणेल रिलॅक्स रा, मॅची होतीलच. नाही स्पर्धा म्हटली तर थोडंसं टेन्शन देखील पाहिजेलच भावेश. चांगला चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला, पंचा लाजवा फटका बघायला मिळालाय. चेंडू त्याला डीप कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण आता चेंडू फीड झालाय आणि धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला. 12 धावा तो घरी अंक म्हणजे धावा पोचल्या आहेत. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. सचिन स्ट्रायकरला आपण पाहू शकता. बिंदास आक्रमण आता करतोय का पाहिजे. इथून फटका सूर्य का यावेला एक्स्ट्रा कामाला चेंडू उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय. दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला. माताडी फुट प्लस संघ 14 धावा धावफल करते. बिंदास आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली. नाही अजून एक नाव मी घेईल या गावचा एक खेळाडू, पण आता क्रिकेटपासून थोडासा दूर आहे. संजय पाटील जबरदस्त बॅटर होता. मला तो काळेराम पाटील नंतर संजय पाटीलचं पण आपण नाव घेणं फार गरजेचं आहे. एक काळ गाजवला. फुलटॉस आहे फटका या बेला खूप चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषाबाहेर. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकते आपण पाहू शकता या बेला. 18 धावा. बिंदास संजय बंधुराज संजय पाटील संजय पाटील काळेराम पाटील. माताडी संघ देखील तेव्हा खूप ताकदवान संघ होता. मला वाटतं संजय पाटील देखील 40+ क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. उंच चेंडू गेला या वेळेला बिंदाचा. जेलची शक्यता आहे. जयेंद्र आहे, चूक होणार नाहीये. खूप चांगला जेल घेतला बॅटर वाट. जयेंद्रचं कौतुक करेल. काय अंदाज घेतला बघा ना. चेंडूवरती नजर ठेवली शेवटपर्यंत आणि चेंडूला आपल्या हातामध्ये विसावून घेतलंय. सचिनला यश मिळालंय. बिग विकेट. धाव संख्या दाखल करते 18. चंद्रकांत पाटील आले 18 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. ड्रिंक स्पीकर देखील आपले सज्ज राहायचंय. ओ अतिशय सुरेख गोलंदाजी. बॅटची कडा
यश मिळालंय सचिन चिकणकरला, खूप चांगला झेल घेतला या वेळेला पण गणेशने. तीन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या दाखवल का त्यापुढे पाहू शकता या वेळेला 18 धावा. पंधरा धावा देऊन 3 गडी बाद केले, खूप चांगली गोलंदाजी केली. खेळाडू जलपान करता जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया. सायकलला बॅटर आपण गजाननला पाहू शकता, नॉन सायकलला बॅटर आपण पाहू शकता. या बेला विजय आलाय गजानन सायकलला, नॉन सायकलला विजय. 12 चेंडूंचा खेळ बाकी, आता इथून ना कमीत कमी 12 मध्ये डबल करावे लागणार आहेत तर 40+ धावा होतील. रवी गोलंदाजी आपण बघतो, गणेश गोलंदाजी मार्कवर. सायकलला आपण पाहू शकता गजानन, शपल झाला ऑन साइडला, पूल केलाय फटका खूप चांगला आहे. धावा किती मिनिटात पाहिजे, पंचांचा इशारा काय तो पाहिजे या वेळेला. सचिन मात्र इशारा चौकार, 22 धावा धाव फलकाती. मोहिली संघ थोडासा हसी मजा करतो, मी सांगते भाऊ पाटील खेळाडूंना खुर्ची दिली तर तिथे नाही पण धावता येणार नाही ना. 22 धावा गणेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला आपण पाहतो गजाननच्या बाटमधून एक उपयुक्त चौकार आलाय. एक मिनिट जर कालो थोडस साईड नाही जर आपण सामना सुरू आहे. धन्यवाद, सामना सुरू करायचा आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर सगळं गजानन, चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू, त्याला खोदून काढला मिड ऑफ वरून चेंडू चालला. या वेळेला आपण बघितलं क्षेत्ररक्षक आले आहेत, त्याच्याकडून झाली मिसफील्ड. रवी येतोय बॅकिंग देतोय फेकी, मात्र अंडरम स्टाईलने वेगळ्या स्टाईलने फेकी करतात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा. फोर्टी प्लसचं बघा, एक खेळाडू सांगतो की बाबू पाटील आमच्या खेळाडूची प्रॅक्टिस नाही पण चांगली प्रॅक्टिस केली मिळेल, चांगला संघ. 24 धावा नाही, गजानन चांगली बॅटिंग करतोय, पद्धत अली त्याचा खूप चांगला वापर करतोय, फटके देखील खूप चांगले मारतोय. गणेश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो सगळ्या गजाननला आपण पाहू शकता. चौथ्या षटकात पुढचा चेंडू, चांगला चेंडू पुन्हा त्या यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला. या वेळेला फ्लिक केलाय चेंडू, चाललाय आपण त्या शॉट बॅकवर्ड स्कोअरला. रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला 25 धावा. 25 धावा दाखल कधी लागल्यात. पहिला सामना जिंकला काटे 40+ संघाने, त्यानंतर सामना जिंकला जातील 40+ संघाने. आता तिसरी मॅच आपण पाहतो पहिल्या फेरीतील. गणेश गोलंदाजी मार्कवर सायकल, चंद्रकांत विजय आहेत. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. या वेळेला चेंडू चाललाय वडीश लॉंगॉनला, क्षेत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतो फेकी करतोय. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 26 धावा. 26 धावा आहेत, चांगली बॅटिंग करतात गजानन आणि विजय, भागीदारी करतात. एक छोटी पण उपयुक्त भागीदारी झाली भावेश, एक एक भागीदारी फार महत्वाची असते. गणेश राऊंड कडे मारा करतो स्टॅकला गजानन, तासी डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळतो, पुढे सरसावले होते, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाले.
सरबत वाले देखील बघा भोजनाचा आनंद घेत आहेत. खेळाडू जेव ना जेव पण मी जेवून येतो. धंदा करायला मोकळा ना. 26 धावा गणेश चांगला चेंडू होता या वेळेला. खूप चांगला झेल देखील पकडला जातो इथे. कॉटन बोर्ड काय फटका होता तेवढंच चांगला कॉटन बोर्ड घेतलाय. बॅटर बाद झाला. गणेशला यश मिळाले. मैदान सोडावं लागतं याला. गजाननला बिग विकेट. रवी चौधरी या संघाचा संकटमोचक तारणार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. अतिशय घातक बॅटर मिडल ऑर्डर मध्ये. 26 धावा फलकाती लागल्यात. अंतिम षटक आता कोण घेण्याचं पाहिजे. रवी चौधरी अंतिम षटक आता कोण घेऊ पाहिजे. आणि किती धावांचं लक्ष राहतंय. चला मोहिनीचे कॅप्टन देखील सज्ज आहेत. चिकनगरचे कॅप्टन देखील सज्ज आहेत. टॉस देखील आम्ही कर. 26 जयेंद्र चांगली गोलंदाजी बघायला मिळेल भालच्या माध्यमातून. एक्स्ट्राचा जर विचार केला तर भावेश आम्हाला सांगतात एक्स्ट्रा किती आले भावेशच्या 26 मध्ये. एकच वाईट. काय गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजी. पहिला चेंडू सचिन चिकनकरने वाईट फेकला होता पण त्यानंतर काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवर येते या वेळेला. अंतिम षटक गणेश राणे. राणे म्हटलं तर सोमनाथ राणे या संघाचा अष्टपैलू खेळाडू भालगावचा. काय जबरदस्त क्रिकेटर आहे पण आता थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत आपण. आता सोमनाथ देखील. गणेश राणे स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला. विजयला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता या वेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चला वाईड इस्लॉंगनला. क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. रवी आहेत, रवी सिनियर. धावसंख्या दाखवल का 27. चेंडू बाकी 5. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती आपण भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. बिरू बहुरने देखील मला वाटतं भोजन केलं आहे. आता चांगला चेंडू होता या वेळेला. 5 तर स्ट्रॉंग अपील केलं गेलं इथे. बॅटर बाद तर 10 बाद. रवी चौधरीचं लक्षच नव्हतं. 27 धावसंख्या. अजून एक बॅटर बाद होतोय. अभिमन्यू म्हात्रे. अभिमन्यू आले. चार बॉलर तीन बॉलर फिट होतात ना. अजून बिंदू दन यो राजन द्या. गणेश गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता या वेळेला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. खूप चांगला फटका बघायला मिळालाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. जयेंद्र येतो इथे. विकेटची शक्यता आहे. जयेंद्रने चूक केली मित्र म्हणे. गोलंदाजी हातामध्ये चेंडू फेकायला न पाहिजे होता या वेळेला. कदाचित 2 धावा मिळाल्या नसता. 1 धावा मिळाली पण इथे 2 धावा मिळतात. धावसंख्या दाखल करती. माताडी 40+ संघ 29 धावा. गणेश राणे गोलंदाजी मार्कवर. तर मोतीराम दळवी दातुलीचे समाजसेवक या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. कटकेला या पहिल्या चेंडूला. चांगलं क्षेत्रक्षेत्र बॅकवूट पॉईंटला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफळ 30. मोतीराम दळवी यायचंय व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर, अनेक चांगले समाजसेवक देखील आहेत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील कामं केली जात आहेत विभागामध्ये. मोतीराम दळवी या. बिरू भोईर देखील भोजनाचा आनंद घेत आहेत. गणेश राणे गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस लॉफ केला या वेळेला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक रवी काय क्षेत्ररक्षण करतोय. गुड थ्रो. काय फेकी बघा. वाईडिश लॉंगाडॉन काय फेकी केली. 1 धाव. 31 धावा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त अंतिम षटकातील. 1 चेंडू बाकी. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला.
अभिमन्यू म्हात्रे, म्हात्रे म्हणजे प्रशांत म्हात्रे आम्हाला आठवतं या गावचा, अतिशय चांगला गोलंदाज. सध्या रेल्वेमध्ये सर्वंट देखील आहेत, त्यामुळे वेळ मिळत नाही त्यांना. चांगला चेंडू तर ड्राइव करायचा त्याच्या बेला, बॅट छट्टुकला चेंडू लागला, एकच धाव मिळते बॅकवर्ड पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या धाव फलकावरती. पहिलं सत्र संपलंय, फक्त आणि फक्त 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असणार या वेळेला. आपण बघतो महाल 40+ संघासमोर. चला चिकनकर 40+ कॅप्टन, मोहिनीचे कॅप्टन या टॉससाठी. टॉस देखील करूया. चला चिकनकरचे कॅप्टन या टॉससाठी. विक्रम किंवा हरेश, चला संघ नाही करा पाठवा जरा लवकर, कारण वेळ फार कमी आहे. सोमनाथ भोजन करून घ्या आपण, दीपक आपण भोजन करून घ्या. तर विक्रम मामा देखील येतात. विक्रम मामा लवकर या जरा. कारण जरा विनंती करतो आपल्या शुभास, आपण टॉस करू. तर आगासनचे बाळराम बेडेकर कुठे असतील तर या, तुम्हाला आयोजक बोलत आहेत. धन्यवाद भाऊ पाटील. पहिलं सत्र इथे समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये ओम माथाडेश्वर 40+ संघाने धावा कुठल्या त्या फक्त 32, आणि लक्ष ठेवलंय ध्रुव 11 बाल संघासमोर 33 धावांचं. बघा लक्ष कशा पद्धतीने पार करतो बाल संघ, आणि लक्षाचा बचाव, धावांचा बचाव माथाडी संघ कशा पद्धतीने करतोय ते पाहावं लागेल. कारण पहिल्या सत्रामध्ये फार चुका झाल्या, खराब फलंदाजी झाली, बालसंघानं चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फक्त 32 धावांना रोखून ठेवलं माथाडी संघाला. 33 लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरते. सलामीची जोडी आपण पाहतोय, जयेंद्र म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे सलामीची जोडी. तर गोलंदाज आपण पाहतोय आशीर्वाद येत आहेत. गोलंदाज तयार, आशीर्वाद. पहिला चेंडू ऑन साइड ला फटका पसला, बिंदास ने झेल टिपला, बिग विकेट डाउन, जयेंद्र म्हात्रे बैक टू डगआउट.
पहिल्या चेंडूवर आशीर्वाद न गडी बाद केला बिंदास पाटीलला. आपण पाहतो सीमर सीमारेषेवर अचूक ड्रिल टिपलाय. रवी मात्रे येतात सिनियर रवी मात्रे दोन रवी मात्रे आपण पाहतो बालसंघांमध्ये. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला तर गोलंदाज आशीर्वाद पाटीलनं. रवी मात्रे स्ट्राईक एंडला ऑफ साईडला आपण पाहतोय. ऑन साईडला दोन क्षेत्ररक्षक आशीर्वाद ने सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला. बिग विकेट जयेंद्र मात्रे बाद झाले शून्य या धावसंख्येवर. पुन्हा एकदा तयार रणमोहर विकेट. एज लागली यष्टीरक्षकाने चूक केली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार. आणि रवी मात्रेच्या बॅट बंद आलाय. हा चौकार चार धावा. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो. सचिन मात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. हे दोन अनुभवी पंच आपण पाहतो एसपी पॅनलचे. आमचे गुन्हेलेखक भावेश पाटील चांगलं कामगिरी करतात. चांगलं गुन्हेलेखन सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. सुपर स्पोर्ट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑन साईडला खेळतात. चांगला चेंडू आता मध्ये फक्त स्केअर केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. दुसरी धाव तर पूर्ण झाली. कदाचित तिसरीचा प्रयत्न करतील. आणि अंतिम क्षणाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. रवी मात्रेचा बॅट बंद. लागोपाठ दोन चेंडूंवर दोन चौकार आलेत. आणि धावसंख्या आपण पाहतो एकेकड्याच्या मोबदल्यात आठ धावा. लक्ष माफक आहे 33 धावांचं. पहिल्या सत्रामध्ये बालसंघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. माथाडी संघाला फक्त 32 धावांवर रोखून धरलं. आणि 33 लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाले. जयेंद्र मात्रे गोलंदाज होते आशीर्वाद पाटील. सीमारेषेवर आपण पाहिलं बिंदास पाटीलनं सुरेख झेल टिपला. त्यानंतर आपण पाहतो लागोपाठ दोन चौकार आलेत. बिन एक बाद आठ धावा. आशीर्वादला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. दोन चेंडूंवर दोन चौकार आलेत. एक बाद आठ धावा. ऑन साईडला इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. लागोपाठच्या तीन चेंडूंवर फलंदाज रवी मात्रे तीन चौकार टोकलेत. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 12 वर. 33 धावांच्या लक्षाचा जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर सातत्यानं पहिल्या षटकापासून तुम्हाला काही चेंडू निर्धार टाकायला लागतील. गडी बाद करायला लागतील. तरच तुम्ही 33 धावांचा बचाव इथे करू शकता. मात्र इथं गोलंदाजी पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर लागोपाठच्या तीन चेंडूंवर तीन चौकार टोकलेत फलंदाज रवी मात्रेनं. एक बाद 12 धावा. जबरदस्त फलंदाजी रवी मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आशीर्वाद राईट मोहर विकेट. गुड बॉलिंग. मात्र इथं पंच इशारा करतात असं वाटलं होतं. पंच थांबले होते थोडा वेळ. असं वाटलं होतं की चेंडू निर्धाव गेला की काय. पंच सचिन मात्रे वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. पोहोचस्थिती 13 वर. सुरुवात चांगली झाली आहे. जयेंद्र मात्रे बाद झालेत. पहिला धक्का बसला शून्य धावसंख्येवर. त्यानंतर आपण पाहतो रवी मात्रे चांगली फलंदाजी करतात. ऑन साईडला खेळतात. चेंडू परतून माठलांमध्ये. बिंदास वेगाने चेंडूचा पाठलाग करतात. कदाचित चेंडू थांबेल का. थांबणार नाहीये. हा येतो या षटकातील चौथा चौकार. आणि टोटल धावसंख्या पोहोचली धाव फलकावरती 19 तब्बल 17 धावा. पाच चेंडूंमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. लक्ष 33 असताना मात्र अर्ध लक्ष जवळजवळ पार केलंय बालसंघानं. एक बाद 17 धावा. आशीर्वाद पुन्हा एकदा तयार. थांबले. त्यानंतर खेळले चेंडू रोमाटलांमध्ये. जबरदस्त सुरुवात आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर गडी बाद जरूर झाला होता. मात्र त्यानंतर आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजी. फलंदाज आपण पाहतोय रवी मात्रेच्या बॅटमधनं. या षटकात आपण पाहिले तर तब्बल चौकार आले. ते एकूण 5 चौकार आलेत. आणि टोटल धावसंख्या पोहोचली तिथं तब्बल 1 बाद 21 धावा. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून मैदान आम्हाला उपलब्ध झाले तर आदरणीय भगवान शेट पाटील माथाडी यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. पहिलं षटक समाप्त झालं. गोलंदाज होते आशीर्वाद पाटील. धावा खर्च केला तब्बल 21. गडी बाद केला. मात्र महागडी गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर जरूर बाद झाले फलंदाज. त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज रवी मात्रेच्या माध्यमातून तब्बल 5 चौकार आलेत. आणि 1 बाद धावसंख्या 21. चोवीस चेंडूने फक्त 12 धावांची गरज.
पहिल्या सत्रामध्ये माथाडे संघाची खराब फलंदाजी पाहिली, गोलंदाजी बाल संघाची चांगली झाली, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, 5 षटकांमध्ये माथाडे संघाला 32 धावांनं रोखून धरलं, बाल संघाने 33 चं लक्ष्य घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरल्यानंतर गोलंदाज चंद्रकांत पाटील येत आहेत, एक बाद 21 धावा, 24 चेंडू आणि धावांची गरज असेल फक्त 12। ऑन साइड ला खेळता क्षेत्ररक्षक आहेत आशीर्वाद, गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण होतं तोपर्यंत, फक्त सिंगल आली आहे, धावसंख्या पोहोचली ती 22 वर, 22 धावा आपण पाहतो धावफलकावर, चेंडू नऊचा इशारा केला पंचांनी, कारण क्षेत्ररक्षण कसं सजवलंय ते पाहिलंय, कारण एका बाजूला 6 क्षेत्ररक्षक सजवले होते, त्या कारणास्तव इथं पंचांनी 9 इशारा केलाय, सचिन मात्रे अनुभवी पंच आहेत, स्वतः भरपूर वर्ष साखर संघासाठी खेळलेत, आजही खेळत आहेत रेग्युलरच्या माध्यमातून, फ्रीडचा चेंडू असेल, संधी असेल फलंदाजाकडे, गुड बॉलिंग, निर्धाव चेंडू हाताळलाय, फलंदाजाला संधी होती, डॉट बॉल, धावसंख्या 22 वर पोहोचली आहे, समोर आले फ्रंटफुटला, समोर खेळतात, चेंडू थांबणार नाही, या चौकार जातोय, 4 धावा, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय भालसंघ, कारण सांघिक कामगिरी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली, चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, त्यानंतर आपण पाहिलं सुरुवात केली सलामीच्या जोडीने जयेंद्र मात्रेने, आपण पाहिलं दुसरे सहकारी आले, पहिल्या चेंडूवर जयेंद्र मात्रे बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं 5 चौकार टोकले फलंदाज रवी मात्रेनं, त्यानंतर आपण पाहतो टोटल धावसंख्या पोहोचली होती, बघा यातून जो संघ जिंकेल त्यांनी कुठेही जाऊ नका, कारण त्या संघाचा ताबडतोब सामना असेल, लक्षात घ्या, धावसंख्या 27, ऑफ साइड ला खेळलेत, चेंडू थांबणार नाहीये, चौकाराला धावसंख्या पोहोचली ती तब्बल 31 वर, फक्त 2 धावांची गरज असेल, चेंडू भरपूर शिल्लक असेल, कारण षटक दुसरा आपण पाहतो मार्गस्थ असताना पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 21, विजयापासून 2 धावा दूर ध्रुव 11 40+ बाल संघ, आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न दिसतो बाल संघाचा, पुलटा चेंडू ऑन साइड ला खेळलेत, बिंदा सेईपर्यंत कदाचित दुसरी धाव पूर्ण होईल, गुड फिल्डिंग, मात्र फक्त सिंगल घेतली आहे, धावसंख्या पोहोचली होती 32 वर, चौकार 4 धावा, अशा पद्धतीने 2 षटकाच्या आतच हा सामना जिंकलाय तो ध्रुव 11 बाल संघानं, अभिनंदन जयेंद्र मात्रे आणि संपूर्ण बाल संघाचा हार्ड लक माथाडे संघ, बघा चेंडू द्या, चेंडू आयोजकांकडे सोपवा, चला दोन्ही संघ माथाडे संघ आणि बाल संघ जेवण करण्यासाठी जा प्लीज, या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्यानं 2 षटकं हाताळली, धाबा खर्च केल्या फक्त 15, 3 गडी बाद केले, सचिन चिकनकर मॅन ऑफ द मॅच।